सर्वांना मनापासून नमस्कार. आज बैलपोळा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा सण. भारतीय शेती आणि या शेतीवरती अवलंबून असणारं संपूर्ण जग, शेतीच्या दृष्टीने आपण स्वयंपूर्ण बनलो, अन्न पाण्याच्या दृष्टीने आपण स्वयंपूर्ण बनलो, याच्यामध्ये शेतकऱ्यांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे. आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक कामामध्ये सहकार्य करणारा जर प्राणी कोणता असेल तर तो बैल हा आहे. वर्षभर हा बैल शेतकऱ्यांच्या सोबत राब राब राबतो आणि आपल्याला अन्न मिळवून देतो. या बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा सण मुद्दा म्हणून साजरा करीत असतो. अनेक सण आहेत, परंतु भारतीय परंपरा ग्रेट आहे ती एवढ्यासाठीच की आपण प्राण्याबद्दल सुद्धा आदरभाव व्यक्त करतो, त्यांच्या प्रती प्रेम माया जिवाळा या भावना आपण व्यक्त करीत असतो आणि त्यांनाही सन्मानाने वागणूक देत असतो. आणि म्हणूनच आजच्या दिवशी बैलाला व्यवस्थित सजवून अगदी सकाळी सकाळी त्याला स्वच्छ घासून पुसून आंघोळ घातली जाते, बैलाला स्वच्छ केलं जातं आणि मग नंतर त्याला व्यवस्थितपणे सजवून वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या आकाराच्या झुली वगैरे घालून या बैलाची मारुतीच्या मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घातली जाते. अर्थात ही दोन वेळा होत असते, एक सकाळी आणि नंतर सायंकाळच्या वेळेला सुद्धा. आता बैलाची पूजा करणे याच्यात कुठली अंधश्रद्धा आली आहे? त्याचे आपल्यावरती उपकार आहेत एका दृष्टिकोनातून. अलीकडे माणसंच माणसावर उपकार करीत नाहीत, पण हा प्राणी असून सुद्धा आपल्या अतिशय कामाचा आहे आणि म्हणून त्याच्या भोवती किंवा त्याच्या संदर्भाने आपल्या मनामध्ये आदरभाव व्यक्त व्हावा म्हणूनच आपण हा सण साजरा करतो. आपणही आपापल्या गावामधून हा सण नक्कीच साजरा करीत असणार. खूप जल्लोषामध्ये बैलांचं स्वागत करा, पूजन करा आणि दिलेल्या आमंत्रणाच्या बरोबर त्याला योग्य त्या पद्धतीची शिदोरी सुद्धा द्या, एवढ्याच अपेक्षा मी या प्रसंगी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना या चॅनलच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.